परिणीता सोशल फाउंडेशन, तोडकर संजीवनी तसेच ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टच्या माध्यमातून परिणीता सखी सन्मान पुरस्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा पनवेल शहरातील गोखले सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर, JBSP संस्थेच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना ठाकूर, लायन्स क्लब पनवेल, ऑक्सिलरी क्लबच्या लायन लेडी दीपा मोहिनी मुकेश, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर शिबानी कासुल्ला, इंडिया फॅशन आयकॉनच्या रनरअप सरोज पवार, अभिनेता आणि कोरिओग्राफर अभिषेक शिंदे अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिणीता सोशल फाउंडेशन दरवर्षी एका नामवंत महिलेला परिणीता ब्रँड ॲम्बॅसिडर या पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी या पुरस्कारासाठी तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडच्या CEO तसेच महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या संस्थापिका संजीवनी तोडकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अभिनेते किरण माने यांच्या हस्ते तसेच इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार संजीवनी तोडकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच परिणीता सखी सन्मान हा मानाचा पुरस्कार यावर्षी मराठी मालिकांच्या लेखिका अश्विनी स्नेहल रमेश, पनवेल येथील सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, संस्कृती द वे ऑफ सेलिब्रेशन या इव्हेंट कंपनीच्या सर्वेसर्वा मेघना संजय कदम यांना प्रदान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेड आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट अर्थात TIPL मुख्य सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला सुनंदा कोठारी, वृषाली सावळेकर, सई पानवलकर, डॉक्टर राजश्री बागडे, ज्योती शिंदे आणि पत्रकार रुपाली शिंदे यांनी खास उपस्थिती लावली होती. यावेळी अर्चना ठाकूर म्हणाल्या की इतक्या कमी कालावधीत परिणीता संस्थेने मारलेली गगनभरारी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. हा सोहळा पनवेलमध्ये होत असल्याचा एक स्थानिक म्हणून मला नक्कीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले. आज परिणीता फाउंडेशन अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे, त्याचबरोबरीने सखी सन्मान पुरस्कार त्यांनी मागच्या वर्षी आणि या वर्षी ठेवलेला आहे. आणि यातूनच परत आणि एक माहिती मला मिळाली की 17-18 वेगवेगळ्या एरियामध्ये महाराष्ट्रभर त्यांचं हे फाउंडेशन कल्पनात आहे, इट इज इन्क्रीजिंग. तर ह्या एवढ्या 2 वर्षाच्या ह्याच्यात 18 एरियांमध्ये लेडीजनी कार्यरत होणं आणि एक्सपान्शन फॉर्मवरती येणं हे खूप म्हणजे खूप छान अशी गोष्ट आहे. नक्कीच त्यांच्यात त्यांचं खूप मेहनत आहे, हार्ड एफर्ट्स आहे. आणि महाराष्ट्रभर एवढ्या 18 लेडीजच्या अंडर परत वेगवेगळ्या लेडीज त्याच्या अंडर काम करणार आहेत किंवा ते इफेक्टिवली जॉईन होणार आहेत, म्हणजे नक्कीच प्रशांत सर आणि साक्षी मॅम मी सांगू इच्छिते की खूप मोठा महिला वर्ग तुम्हाला या ठिकाणी मग जॉईन होतोय, कारण 18 लेडीजच्या अंडर परत वेगळ्या महिला. तर नक्कीच तुमचं हे फाउंडेशन खूप मोठ्या रूपात स्वरूप होईल. अजून 2 वर्ष झाले आणि मी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि महिलांना एकच सांगेन मी की आपण महिला दिन साजरा करतो, पण जर एका महिलेने दुसऱ्या महिलेसाठी मदतीचा हात पॉझिटिव्हली जर पुढे घेतला, नॉट विथ द निगेटिव्ह अप्रोच किंवा हेटेड जेलसी, हे जे थोडंफार मी कुठे कुठे असं बघते, मला वाटलं आहे मला माझ्यातून म्हणजे बोलावंसं, तर एक पॉझिटिव्ह अप्रोचनी जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेसाठी काम करणार तेव्हा नक्कीच एव्हरी वुमन विल बी हॅपी, शी विल बी स्माइलिंग. आणि आज स्पोर्ट वाचला आहे, वुमन इज हॅपी, वुमन इज स्माइलिंग, द वर्ल्ड द ग्लोब विल बी हॅपी, त्याच्यातून एक चांगलं एक पॉझिटिव्ह थॉट मी मांडण्याचा प्रयत्न केला. मी काही खूप मोठी अशी काही बघता नाही किंवा खूप काही समाजसेवा करत नाही आहे, बट एक कुठेतरी हा अनुभव आला की हेट्रेड आणि जलस ह्याच्यामध्ये खूप वेळा असं बॅक फुटिंग मी बघते एक महिला दुसऱ्या महिलेला करताना, तर म्हणजे हे का असावं, म्हणजे एक पॉझिटिव्ह अप्रोच का होत नाही, तेवढंच पुरुषांमध्ये मला कमी बघायला मिळतं. तर महिला दिवसाच्या दिवशी मला वाटतं आपण हे सगळ्या महिलांनी हा एक पॉईंट स्वतः अंतकरणात घेऊया, म्हणजे घरापासूनच, म्हणजे ती मग 2 जाऊबाई असू दे, एक नणद असू दे किंवा सासूसून असू दे, सगळीकडे हा आहे, माझ्यातही असेल म्हणजे तुमच्यातही असेल, म्हणजे असं काही वेगळं नाही म्हणते मी, पण हा कुठेतरी जेव्हा पॉझिटिव्ह आउटलुक येईल मला वाटतं की खरी खरी तो स्त्रीचा सन्मान असेल. मग एकच दुसरं दिवस असं नाही म्हटलं येणार की दिस इज वुमन्स डे, कदाचित एव्हरी डे विल बी वुमन्स डे.